कोणाला लावू नका. यावेळेस महाराष्ट्रामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत निवडणुकीच्या प्रचारामध्ये स्वतःला झोकून द्यायचं आहे. आज तारीख 7 आहे, बरोबर 14 दिवसांनी मतदान आहे. शेवटचे 2 दिवस तर प्रचार करता येत नाही, 12 दिवसच राहिलेले. कार्यकर्त्यांनो, माझी आपल्याला विनंती आहे की जीवाचं रान करा. समोरचा उमेदवार तुल्यबळ समजायचं. बारामतीमध्ये उद्या ज्याला मी 7व्यांदा निवडणूक लढवतोय, अनेक निवडणुका मी पाहिल्या, लोकसभेची पाहिली, विधानसभेच्या पाहिल्या. समोरचा उमेदवार हा तुल्यबळ आहे समजूनच आपल्या आपल्या वॉर्डामध्ये, आपल्या आपल्या गावामध्ये, आपल्या आपल्या ग्रामपंचायतीमध्ये, शहरांच्या मध्ये सगळ्यांनी काम केलं पाहिजे. अजिबात त्या ठिकाणी आपण आलोच अशा प्रकारचा फाजील आत्मविश्वास तुम्ही कुणी मनामध्ये आणू नका. निवडणूक ही अतिशय महत्वाची आहे. राज्य उद्याच्या काळामध्ये 5 वर्षाच्या करता कुणाच्या हातामध्ये द्यायचा हा महत्वाचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. कदाचित तुम्हाला वाटत असेल कुणी निवडून आलो तर आम्हाला काय फरक पडणार. फरक पडतो. आता रूपनवर साहेबांनी सांगितलं की देशाची निवडणूक नाही, देशाच्या निवडणुकीच्या करता भारतातल्या जनतेने दुसऱ्यांदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान केलंय, त्याबद्दल आम्हाला आता काही म्हणायचं नाही. लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये तो कौल दिलेला आहे. आता विधानसभा आहे, शाहू फुले आंबेडकरांचं राज्य आहे, हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी या परिसरामध्ये केली, या राज्यामध्ये केली. शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हे लोकांना भावनिक करण्याचा प्रयत्न करतात. शिवाजी महाराज आपल्या सर्वांचे होते, कुणा एकट्या दुकट्याचे नव्हते. परंतु महाराजांच्या नावाचा वापर करायचा, लोकांना बनवायचं, बसवायचं, दिशाभूल करायची आणि स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची. महाराजांचं स्मारक करायचं सांगितलं, अर्थसंकल्पामध्ये बजेटमध्ये तरतूद केली. माळशिरसकरांनो, अजून देखील तिथं एक दगड लावलेला नाहीये. 2 वर्षापूर्वी भूमिपूजन केलं. सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा जगातला सर्वोच्च उभा राहतो आणि आमचं दैवत असणारा महाराजांचा पुतळा उभा राहत नाही. याच्या मागचं राजकारण आम्हाला कळत नाही. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू मिल्लत 14 एकर जागा घेतली, काय तिथं अवस्था जाऊन बघा. निवडणुका आल्या तर प्रभू रामचंद्राची आठवण येणार आणि अयोध्येला मंदिर बांधायचं सांगणार. अरे तिकडे काय करायचं ते करा ना. महाराष्ट्राच्या निवडणुकीचा त्याचा मुद्दा होतो कुठं. उद्याच्याला कदाचित 370 कलम रद्द करण्याचा मुद्दा आणतील. ठीक आहे, जम्मू काश्मीर लडाखला ते झालं, त्याचा आणि माझ्या माळशिरसच्या मुलांचा रोजीरोटीचा प्रश्न सुटणार आहे. आज माझे कामगार जे बेकार होत आहेत त्यांचा प्रश्न सुटणार आहे. त्याचं उत्तर भाजप शिवसेनेने दिलं पाहिजे, पण त्याबद्दल ही मंडळी बोलत नाही. मला तर आपल्याला या निमित्ताने सांगायचंय की आघाडीचे उमेदवार आम्ही कशा करता आघाडी केली, काय कारण होत. समविचारी लोकांच्या मताची विभागणी होऊ नये आणि त्याच्यातलं नको त्या जातीवादी लोकांचं होऊ नये म्हणून ही भूमिका आम्ही घेतलेली. हे तुम्ही विसरता कामा नये, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आज आता उत्तमराव जानकरांना निवडून आणण्याच्या करता त्यांच्या नावातच उत्तम आहे, उत्तम मतांनी उत्तमराव जानकरांना आपण निवडून आणू. मग सांगितलं लाखाच्या मताने आम्ही निवडून आणू, चला आपण पाहिजे लाव. बारामतीचा उमेदवार राष्ट्रवादीचा पुढे जातोय का उत्तमराव पुढे जातो, कुठेतरी ईर्ष्या असली पाहिजे, निकोप स्पर्धा असली पाहिजे. माझी सगळ्या कार्यकर्त्यांना वक्त्यांना आग्रहाची विनंती आहे, कुठेही भाषण करत असताना भाषणाची पातळी सोडू नका. सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, यशवंतराव चव्हाण साहेबांची शिकवण आहे, दादांची शिकवण आहे, वसंतदादांची, वसंतराव नायकांची शिकवण आहे, हे आपण विसरू नका. कधी कधी टाळ्या पडायला लागल्यानंतर माणूस एखादं वाक्य असं बोलून जातो की ज्याच्यात तो एखादा समाज नाराज होतो, एखादा घटक नाराज होतो. ते होऊन देऊ नका. ती आपली परंपरा नाही, ती आपली पद्धत नाही, याही गोष्टीचा विचार
आपण सगळ्यांनी या निमित्ताने केला पाहिजे. माळशिरस मध्ये उत्तमराव जानकर यांच्या रूपाने एक मजबूत आणि खात्रीचा उमेदवार आपल्याला पवार साहेबांनी आणि आघाडीच्या वतीने सगळ्यांनी दिलेला आहे. आता त्याचं सोनं करण्याचं काम तुमच्या हातात आहे. तुमचं पवित्र मत हे महत्वाचं आहे. तुमच्या एकेका मतामध्ये तेवढी जबरदस्त ताकद आहे. आज ती बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली आहे. उत्तमराव गेली अनेक वर्ष तुम्ही त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत निवडून आला, जिल्हा परिषदेमध्ये आला, तालुका पंचायतीमध्ये आला, ग्रामपंचायतीमध्ये आला, सरपंच झाला, उपसभापती झाला. समाजाच्या करता तुम्ही आंदोलन केली, समाजाला मिळालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका तुम्ही घेतली. यावेळेस मात्र विधानसभाची निवडणूक आजपर्यंत तुम्हाला हातातोंडाशी आलेला घास जातो. ही वस्तुस्थिती आम्ही पण बारामती काही लाभ नाहीये, आम्ही पण त्या ठिकाणी पाहतोय. तुमच्या रूपाने एक सच्च्या कार्यकर्त्याला, संघर्षवादी एका सहकार्याला संधी मिळालेली आहे. प्रस्थापितांच्या विरोधातली ही राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांची आघाडीची लढाई आहे. आपण नक्की जिंकू त्याबद्दल मला खात्री आहे. परंतु त्याकरता गाफील राहू नका. उत्तमराव जानकर यांना महाराष्ट्र नाही, सोलापूर असेल, माळशिरसच्या मातीशी, सोलापूर जिल्ह्याशी आणि महाराष्ट्राशी उत्तमराव जानकरांची नाळ ही जोडलेली आहे. वंचितांच्या हक्कासाठी आजपर्यंत ते लढत आलेले आहेत. जानकरांचं कसं बघितलं तर मूळ गाव हे धानोरे. बीए पर्यंतचं शिक्षण अकलूजच्या कॉलेजमध्ये त्या ठिकाणी झालं आणि कॉलेजमध्ये असतानाच एक विद्यार्थी दशेमध्येच प्रस्थापितांच्या विरोधामध्ये त्यांनी त्या ठिकाणी संघर्ष सुरू केला. गेली 15 वर्ष ते भारतीय जनता पक्षामध्ये असले तरी त्यांचा लढा हा आपल्या समाज बांधवांच्या करता, आपल्या परिसराच्या करता कायम होता हे वेळोवेळी तुम्ही मी सर्वांनी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. दुर्दैवानी मागास, वंचित, उपेक्षित घटकातल्या कार्यकर्त्याच्या वाट्याला भाजपमध्ये जे येतं तेच उत्तमरावांच्या वाट्याला त्या ठिकाणी आलं. आज अन्यायाविरुद्ध पेटून उठणाऱ्या स्वभावामुळं त्यांनी आज भाजपच्या विरोधात एक ठोस भूमिका घेतली आणि त्यामुळंच ते आज आपल्या सोबत आलेले आहेत. याचा मला मनस्वी आनंद आहे, त्याचा अभिमान देखील आहे. 2009 ला 2014 ला उत्तमराव जानकर आम्हीच तुम्हाला पराभूत करण्याच्या करता इथं सभा घेतल्या आणि आता हाच अजित पवार तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं उत्तमराव जानकरांना 2019 ला निवडून आणण्याच्या करता सभा घेतली. ही गोष्ट आपल्याला विसरता येणार नाही. तुम्ही आमच्या विरोधामध्ये 67,000 मतं घेतली, येण्या गमायचं काम नाही हे लक्षात ठेवा. पण आता तोही आकडा आपल्याला सगळ्यांना पार पाडायचा. खूप काही 5 वर्षामध्ये आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे, खूप काही सहन केलेलं आहे. वेगवेगळ्या लोकांना आरक्षणाच्या निमित्तानं दिशाभूल केलेली आहे. माझ्या मागासवर्गीय समाजाच्या मुलांना मुलींना आम्ही जे अनुदान देत होतो ते अनुदान आता वेळेवर मिळत नाहीये. आश्रमशाळेमध्ये गोरगरिबांची मुलं शिकतात, तिथं धान्य दिलं जात नाही, साखर दिली जात नाही, दुरावस्था झालेली आहे. समाजातल्या शेवटच्या माणसाच्या मुलाला शिक्षण मिळालं पाहिजे, कवाडं उघडली पाहिजे हे महात्मा फुलेंनी सांगितलं. परंतु या सरकारची भूमिका, शिक्षकांची भरती बंद केली, पोलिसांची भरती बंद केली, आरोग्य विभाग असेल, महसूल विभाग असेल, ग्रामविकास विभाग असेल, सांगा ग्रामसेवक आहेत का, तलाठी आहेत का, कृषी सेवक आहेत का, अंगणवाडीमध्ये काम करणारी महिला आहे का, आरोग्यामध्ये काम करणारी नर्स आहे का, कुणी त्या ठिकाणी नाहीये. आम्ही सरकारमध्ये असताना आर आर पाटलांना बरोबर घेऊन 65,000 पोलिसांची भरती केली. यांनी तर नवीन डाव असा टाकला की त्या निर्णयामुळे माझ्या ग्रामीण भागातल्या तरुणांना पोलीस भरतीमध्ये दरवाजे बंद झालेले. हे कुणाचं पाप आहे? हे भाजपावाल्यांचं पाप आहे. आम्ही राष्ट्रवादीचे किंवा काँग्रेसचे किंवा मित्रपक्षांचे म्हणून मत मागत नाही. 5 वर्षाचं भाजपच्या सरकारचा कारभार तुम्ही डोळ्यासमोर आणा. अशा करता मी उत्तमरावला मत मागतोय. या सरकारने तुम्हाला मला कर्ज माफी दिली नाही,
काय सांगितलं सरसकट कर्जमाफी देतो, दिली कर्जमाफी, किती शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली हात वर करा. ही अवस्था. आम्ही तरी सोनियाजी पी चिदंबरम साहेब पवार साहेब असताना 71,000 कोटीची कर्जमाफी दिली होती, मिळाली होती का नव्हती तेव्हा? आम्ही बोलतो ते करतो, वचन पूर्तीचं राजकारण करणारे आम्ही कार्यकर्ते हो, त्याची जाणीव माळशिरसकरांना डोळ्यासमोर ठेवा. आणि ह्या सरकारने तुम्हाला मला कर्जमाफी, 3-3 वर्ष कर्जमाफी यांच्या काकांनी केली होती का? कर्जमाफी म्हणजे झटका, कर्जमाफी 3-3 वर्ष. हिरवी यादी, पिवळी यादी, लाल यादी. अरे तुमचे पार पिवळी झाली तरी तुमची आम्ही हिरवी यादी होती. कशाची हिरवी पिवळी लाल? आम्ही काही संस्था चालवलं नाही, आम्ही सरकार चालवलं नाही. मी अर्थमंत्री होतो, आम्ही वेगवेगळी पदं आर आर पाटील जयंत पाटील आम्ही सगळ्यांनी घोषवलेली आहे. आम्ही कुठं कमी पडलो नाही. परंतु हे सरकार तुमच्या माझ्या शेतकऱ्याला पीक विम्याचे पैसे देत नाही. देत आहे का? नाही देत. तुमच्या माझ्या शेतकऱ्यांनी गेल्या 5 वर्षात माळशिरसकरांना 16,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या सरकारचं पाप नाही. माझ्या शेतकरी आत्महत्या करतो का करतो? त्याच्या धान्याला भाव नाही, त्याच्या भाजीपाल्याला भाव नाही, त्याच्या फळांना भाव नाही, त्याला मदत होत नाही. मगाशी रुक्नवर साहेबांनी सांगितलं तेले आला, पवार साहेबांनी मदत केली. त्यांना तेलही कळना आणि लालेही कळना, रोग कुठला असतो तेच कळत नाही तर मदत कशी करणार? शेतीतलं काहीतरी कळलं पाहिजे ना. तुम्ही बघा त्यांच्या मंत्रिमंडळामधली सगळ्यांच्याच नजर टाका करून शेतकरी वाटतो का? जॅकेट घालू घालू फिरत आहे. घाला ना जॅकेट, आम्हाला काही म्हणायचं नाही. तुमचं तुम्हाला लगला अर्पण. शेतकऱ्याचं काय? शेतकऱ्याच्या अन्नामध्ये विष घालवण्याचं काम तुम्ही करता. शेतकऱ्याकडे पैसा नाही म्हणून मजुराकडे पैसा नाही, शेतमजुराकडे पैसा नाही म्हणून बाजारपेठ बंद, बाजारपेठेमध्ये उठवलंय. GST मुळे ते व्यापाऱ्याचं कंबर बंद, त्याला मदत होत नाही. 45 वर्षात सगळ्यात जास्त बेकारी जर कुठल्या सरकारच्या काळामध्ये झाली तर ती देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळामध्ये झाली. तरुणांनो, तुम्ही तरुण आहात, तुमचं वय निघून गेल्यानंतर तुम्हाला नोकऱ्या मिळणार नाही. हेच वय नोकरी मिळायचं, हेच वय प्रपंच मार्गी लावायचं, चांगला संसार करायचं. परंतु त्याच्याकरता सरकार तुम्हाला मदत करत नाही, उद्योगपती गुंतवणूक करायला तयार नाही. सांगा, हे भाजपचं सरकार असताना 5 वर्षामध्ये माळशिरसमध्ये कोणता कारखाना आला? एकाने उठून सांगाव की हा कारखाना आला. कशा नोकऱ्या मिळणार? MIDC मध्ये काही दिलं का? जुनेच कारखाने बंद पडत चाललेत. माझ्या इथं महिंद्रा महिंद्रा त्यांनी नोकरीवरचे कामगार काढून टाकले. पार्ले ग्लुकोज बिस्किट 10,000 कामगार काढले. जेट एअरवेज बंद पडली. किंग फिशर बंद पडली. मुलांच्या मुलींच्या नोकऱ्या जात आहेत तरी सरकार काही करत नाही. मला आठवतंय स्मार्ट सिटी, मेक इन महाराष्ट्र, मेक इन इंडिया, 8,00,000 कोटीची गुंतवणूक होणार आहे. कुठं गेली 8,00,000 कोटी? यांनी तुमच्या माझ्या राज्याला देशोधडीला लावलं. आम्ही 54 वर्षामध्ये या राज्यावर 2,50,000 कोटी रुपये कर्ज केलं, यांनी फक्त 5 वर्षात 2,50,000 कोटीचं कर्ज केलं. आजच्या घडीला माळशिरसकरांना तुमच्या माझ्या राज्यावर 5,03,000 कोटीचं कर्ज आहे. कर्जबाजारी केलं तुम्हाला, मला मिळालं काय आपल्याला? रस्त्याची काय अवस्था आहे? आता कुणीतरी मगाशी बोलत असताना सांगितलं पाण्याची काय अवस्था आहे? अहो त्या विहिरीवरून किती पाणी वाहिलं? माझ्या इथं नाझरे किती पाणी वाहिलं? माझं उजनी किती पाणी वाहिलं? अरे ते पाणी वाहून नदीतनं समुद्राला जातं, त्याच्यापेक्षा माझ्या शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या गावातली तळी भरून दिली असती तर काय तुमच्या बापाचं काही नटलं असतं का? सांगा ना मला, ते बापाचं मट शहरी भागातल्यांना आवडणार नाही, त्यांच्या वडिलांचं काही नटलं असतं. आपण आपलं ग्रामीण भागाचं बोलायला जातो की लगेच ब्रेकिंग न्यूज, अजित पवारची जीप घसरली, पाप काढला, वडील बाबा वडील, ही अवस्था आहे.
आताच बातमी आहे, फडणवीस सरकारची 5 वर्ष राज्यावर कर्जाचा ढोंगा. अजित पवार खोटं बोलत नाही, वाचून देईल पण खरंच सांगेल. त्याच्यामध्ये जी अवस्था आहे बाबांनो, याचा विचार कुठेतरी करा. उत्तमरावांना मी मत मागायला आलोय, मी फक्त उत्तमरावांना मत मागायला आलो नाही, मार्शिरसमध्ये उत्तमरावांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाला तुम्ही